आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी 9 फेब्रुवारी जाहीर सभेच्या नियोजनार्थ बैठक संपन्न. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार. इचलकरंजी येथे येत्या 9 फेब्रुवारी रोजी आयोजित जाहीर सभेच्या नियोजनासाठीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांनी मार्गदर्शन केलं. इचलकरंजी येथे येत्या 9 फेब्रुवारी रोजी शहर काँग्रेसच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या जाहीर सभेच्या नियोजनासाठीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लापन्ना आवाडे हे होते. त्यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी नियोजित जाहीर सभेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रचार समिती सदस्य प्रकाशराव सातपुते आणि नव महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीचे चेअरमन प्रकाशराव मोरे यांचा माजी खासदार कल्लापन्ना आवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी केलं, तर प्रास्ताविक नगरसेवक शशांक बावचकर यांनी केलं. आभार यशवंत प्रोसेसचे चेअरमन अहमद मुजावर यांनी मानले. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. खासदार अशोकरावजी चव्हाण यांची जाहीर सभा होणार आहे आणि याच्या सभेच्या नियोजनासाठी म्हणून आजची जी मीटिंग बोलवलेली आहे, या मीटिंगसाठी खास करून उपस्थित असलेले तुम्हाला सर्वांचे नेते, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आदरणीय कल्लापन्ना आवाडे दादा, या मीटिंगसाठी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि नव्याने नियुक्त झालेले महाराष्ट्राच्या पब्लिकेशन आणि जाहिरात कमिटीच्या सदस्यपदी जी निवड झाली ती आदरणीय प्रकाशराव सातपुते, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तालुक इचलकरंजी काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सरकारी विलासराव घाताळे, नगरसेवक शशांक बावचकर.